आज आपण संपूर्ण संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीवरील गुणाकाराच्या वितरण गुणधर्मांशी संबंधित चुकीचे समज पाहू चुकीचा समज पहिला दोन गुणिले एकशे साठी योग्य पर्याय कोणता आहे वितरणाचा अर्थ कधीकधी संख्येतील अंकांना वेगळे करणे असा मानला जातो आणि पर्याय एक हे चुकीचे उत्तर दिले जाते त्याचप्रमाणे संख्या वाढवण्याच्या जागेवर गुणाकार केला जातो आणि अशा प्रकारे पर्याय दोन हे चुकीचे उत्तर दिले जाते पर्याय तीन हे योग्य उत्तर आहे बऱ्याच वेळा कंस वापरणे निरर्थक मानले जाते आणि दुर्लक्ष केले जाते आणि पर्याय चार उत्तर म्हणून व्यक्त केले जाते हे चुकीचे आहे चुकीचा समज दोन बारा गुणिले पाच अधिक सातचे वितरण कशाप्रकारे केले जाऊ शकते वितरण गुणधर्म वापरताना कंसाच्या बाहेर असलेल्या संख्येशी कंसामधील संख्येचा गुणाकार करायचा असतो या अर्थाने पर्याय दोन हे योग्य उत्तर आहे वितरण गुणधर्मांच्या समजुतीच्या गोंधळामुळे सरळ सरळ बारा गुणिले पाच गुणिले सात असा गुणाकार केला जातो जे चुकीचे आहे अशा प्रकारे बेर्जेमध्ये गुणाकाराचे वितरण करताना कंसांच्या आत संख्यांच्या मधोमध अधिकचे चिन्ह वापरले जाते व गुणाकाराचे चिन्ह कंसाच्या बाहेर वापरले जाते हाही चुकीचा समज आहे चुकीचा समज तीन योग्य पर्याय निवडा एकशे दोन गुणिले अठरा अधिक एकशे दोन गुणिले बत्तीस ह्याच्या समान कुठला पर्याय योग्य आहे एकशे दोन गुणिले अठरा अधिक एकशे दोन गुणिले बत्तीस मध्ये एकशे दोन ला दोन्ही कंसातून बाहेर काढताना एकदाच न घेता दुसऱ्या कंसातील एकशे दोन बरोबर त्याची बेरीज केली जाते आणि पर्याय एक हे चुकीचे उत्तर मिळते योग्य समज आहे की सामान्य संख्या कंसाच्या बाहेर लिहिली आहे आणि ज्या संख्यांनी गुणाकार केला आहे ती संख्या कंसात समाविष्ट केली आहे या अर्थाने पर्याय दोन बरोबर उत्तर आहे वितरण गुणधर्माच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्टी बऱ्याचदा वितरण गुणधर्म चांगल्या प्रकारे समजू शकत नाही किंवा कधीकधी केवळ सूत्र म्हणून लक्षात ठेवला जातो या कारणास्तव गुणाकार सुलभ करण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही व्यावहारिक जीवनात अशा अनेक परिस्थिती आहेत जिथे आपण वितरणाच्या गुणधर्माचा वापर करून लिखाणाशिवाय गुणाकार करू शकतो तर ही एक महत्त्वाची उपयुक्तता आहे अशा प्रकारे आज आपण पाहिले संपूर्ण संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीवरील गुणाकाराच्या वितरण गुणधर्मांशी संबंधित चुकीचे समज